बनावट वस्तू आणि नोटांबाबत आपण ऐकलं असेल, मात्र बारामतीत बनावट ग्रामपंचायतच कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि चक्क ती बारामतीत असल्याने सर्वांच्याच भोव्या उंचावल्यात. आता यामधल्या आरोपींवरती कारवाई होणार का हा प्रश्न आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा बोर्डही नाही की कार्यालयही नाही, मात्र पिशवीमध्ये 3 वह्या, 4 शिक्के, लेटरहेड आणि बेकायदा नेमणूक करण्यात आलेला ग्रामसेवक अशी एक ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात आहे असं जर कुणाला सांगितलं तर कुणालाही ते खरं वाटणार नाही. पण अशी ग्रामपंचायत हयात आहे आणि तीही बारामतीत. या ग्रामपंचायतीनं ना हरकत प्रमाणपत्रांची अक्षरशः खैरात केली आहे, तर घरकुलांचंही 10 मिनिटांमध्ये वाटप केलंय. 4 भिंती नसल्या तरी या पंचायतीला शिपाई आहे. तरीही बारामतीमधील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत आणि अशी ग्रामपंचायत 1-2 नाही तर तब्बल 28 वर्ष सुरू होती हे विशेष. ग्रामसेवक बारामती ग्रामीण अशा स्वरूपाची ग्रामपंचायत बारामती तालुक्यात कुठेही नाही, परंतु बारामती पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांनी अशी एक बारामती ग्राम पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्रिशंकू भाग आहे त्यामध्ये एक अशी ग्रामपंचायत दाखवली आणि त्या ठिकाणी दलित वस्ती आणि इंदिरा आवास योजना, राजीव गांधी योजना ह्या योजना तिथं राबवल्या आणि त्या ठिकाणी बांधकाम खात्यातील अधिकारी दलित वस्ती आणि इंदिरा आवास योजनेची घरं दाखवून 2,00,000 रुपयांचा अपहार केलेला आहे. 1985 ते 2012 सालापर्यंत या बनावट ग्रामपंचायतीमध्ये खरेखुरे शासकीय कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी खराखुरा कोट्यवधी रुपयांचा घोटाळाही केला. मात्र गेल्या 5 वर्षांपासून या प्रकरणात फक्त चौकशीचाच फार्स सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणात नेमका गुन्हा कधी दाखल होणार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा सवाल RTI कार्यकर्ते पोपट धवडे, वसंतराव घुले, बापूराव सोलणकर आणि विजय थिटे यांनी केलाय. या प्रकरणासाठी मी अजितदादा पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला, पण अद्यापर्यंत कारवाई कोणीही केलेली नाही. बारामती तालुक्यातील RTI कार्यकर्ते पोपट विठोबा धवडे यांनी अथक प्रयत्नांनी 8 वर्ष विविध समस्यांना तोंड देत बोगस ग्रामपंचायतीच्या प्रकरणाचा संघर्ष अंतिम टप्प्यात आणलाय. राज्य सरकारचंही याकडे पारदर्शक दुर्लक्ष. मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणात 15 गटविकास अधिकारी, 8 विस्तार अधिकारी आणि 5 ग्रामसेवक यांना दोषी धरण्यात आलं आहे. मात्र साक्ष आणि चौकशी यामध्ये हे प्रकरण लटकून राहिले. शिवाय या प्रकरणी आता कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बारामतीहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.